अर्थमंत्र्यांनी पुरवणी मागण्यांमध्ये पैसे न दिल्यानं राज्यातल्या अंगणवाडीतल्या बालकांना दिले जाणाऱ्या पोषण आहारावर परिणाम झाल्याची कबुली महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेमध्येच दिली. विधिमंडळाच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला व बालविकास विभागानं अंगणवाडीतल्या पोषण आहारासाठी पुरवणी मागण्यांमध्ये 522 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. मात्र पुरवणी मागण्यांमध्ये या रकमेची तरतूद करण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती खुद्द या खात्याच्या मंत्र्यांनी विधानसभेत केली. या प्रकरणी विरोधकांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी उपस्थित करत या गंभीर विषयाकडे सरकारचं लक्ष वेधणं, अनेक ठिकाणी अंगणवाडी सेविका पदरचे पैसे टाकून किंवा उधारीनं धान्य आणून अंगणवाडीतल्या बालकांना पोषण आहार एवढ्या गंभीर बाबीकडे मंत्र्यांचं आणि सरकारचं लक्ष नसल्यानं विरोधकांनी या प्रकरणी विधानसभेतून सभात्याग केला. एक आठवड्याचा कालावधी एक लक्षवेधी विचारल्यानंतर सरकारने तयारी करायला पाहिजे होती. मंत्री मोद्यांना सुरुवातीलाच म्हटलं की शासनाचं कारण आपण सांगू नका. आपल्या शासनाच्या हलगर्जीपणामुळं आज लाखो बालकांना ह्या पोषण आहार योजनेपासून वंचित राहावं लागतं. शासनाचं काही दायित्व आहे का नाही अध्यक्ष मोदय? म्हणजे आता आपण पुरवणी मागण्या टाकता, शासन तुम्हाला देत नाही, तर शासनाचा शासन आणि अध्यक्ष मोदय हा प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित होतोय हे काही उचित नाही अध्यक्ष मोदय. 30 कोटीचा आमचा लेआउट होता आणि आम्हाला मागच्या वर्षीचे 289 कोटी रुपये देणं होतं, ते त्यावेळी आम्हाला मिळालं नसल्यामुळे आमचा लेआउट 1236 आणि 289 कोटी मागच्या थकीत मधले असा आम्हाला 1575 कोटी मिळायला पाहिजे होते, पण आम्हाला प्रत्यक्षात किती मिळाले तर फक्त 993 कोटी मिळाले. प्रश्न असा आहे की आम्हाला जो वितरित करायचा निधी आहे त्याच्यामध्ये आम्ही आत्ता 522 कोटीची अजून एक पुरवणी मागणी आत्ताच्या अधिवेशनासाठी आत्ताच्या टाकली होती, पण त्याच्यामध्ये शून्य आम्हाला तरतूद झालेली आहे. मी स्वतः वित्तमंत्र्यांना भेटले आणि वित्तमंत्र्यांना मी भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये आम्ही कुठला अखर्चित निधी इथे वळवता आला तर तो वळवू किंवा आम्ही ह्याला लगेच आत्ताच्या फायनान्शियल इयरमध्ये तरतूद करू. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.